आज आपण इंटरोगेटिव ऍडव्हर्ब या क्रिया विशेषणाची माहिती घेऊया. इंटरोगेटिव ऍडव्हर्ब मध्ये वेन, वेअर, वाय आणि हाउ या चार क्रिया विशेषणांचा म्हणजे चार ऍडव्हर्बचा समावेश होतो. वेन, वेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, वाय म्हणजे का आणि हाउ म्हणजे कसा, कसा, कशी, कसे असे अर्थ होतात. आणि यांना इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब का म्हटलं, कारण यांचे अर्थच प्रश्नार्थक आहे. आणि हे ऍडव्हर्ब वापरल्यानंतर प्रश्न तयार होतो. तुम्हाला या प्रत्येक ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिसेल प्रत्येक वाक्याच्या शेवटी. तर या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात या ऍडव्हर्बने होते म्हणून यांना इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर व्हेन डीड ही कम बॅक होम लास्ट नाईट, काल रात्री तो केव्हा घरी परत आला, केव्हा. तर हे व्हेन इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. त्याचप्रमाणे व्हेअर हॅव यू केप्ट युअर सेलफोन, तू तुझा सेलफोन कुठे ठेवला आहे, केप्ट म्हणजे ठेवला. तर व्हेअर हॅव यू केप्ट, कुठे ठेवलेला आहे युअर सेलफोन, तुझा सेलफोन तू. तर व्हेअर हे जागा दर्शवणारं इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. हा व्हेन हे काय दर्शवतं, टाइम दर्शवतं. तुम्ही याला इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणजे कालदर्शक प्रश्नार्थक क्रिया विशेषण असं मराठीमध्ये म्हणता येईल तुम्हाला. आणि इंग्लिशमध्ये इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ टाइम या व्हेअरला इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ प्लेस असंही म्हणता येईल, कारण ते जागा विचारतं, कुठे ठेवला, कोणत्या जागी ठेवला, इथे ठेवला, तिथे ठेवला, आपल्याला जागा मिळते. म्हणून याला इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ प्लेस असं म्हणता येतं. थर्ड आहे व्हाय आर यू लेट, व्हाय, व्हाय म्हणजे का, तुला का उशीर झालेला आहे, तू का उशीर आलेला आहेस. तर व्हाय हे सुद्धा इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. हे आपल्याला कारण सांगतं, इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ रिझन, रिझन दर्शवणार, कारण दर्शवणार इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब. त्याचप्रमाणे हाऊ डज शी मॅनेज ऑल दिस, हाऊ म्हणजे कसा, कशी, कशी, प्रश्न तयार करणारा हे सुद्धा इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. हाऊ डज शी मॅनेज म्हणजे ती कशी मॅनेज करते, कशी व्यवस्थापन करते ऑल दिस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं, ती कशी व्यवस्थापन करते, कशी मॅनेजमेंट करते ती. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. आता हे हाऊ कधी कधी हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ फार वगैरे असे शब्द मच, मेनी, फार या शब्दांच्या आधी येऊ शकतं. तर हे जे हाऊ आहे हे इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. मच हे वॉटर या नामाच्या आधी आलेलं आहे. नामाच्या आधी काय येत असतं, ऍडजेक्टिव्ह येत असतं. तर हे हाऊ काय झालं, इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब झालं या ऍडजेक्टिव्हचं, मच या ऍडजेक्टिव्हचं. वॉटर नाम आहे, त्याच्या आधी मच हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर हाऊ हे ऍडव्हर्ब आहे. आणि ते प्रमाण विचारतं, हाऊ मच वॉटर, किती पाणी, किती प्रमाणात पाणी. तर हा हे आहे इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी दर्शवणार ऍडव्हर्ब, इंटरोगेटिव्ह ऍडव्हर्ब. त्याच्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव पास्ड द टेस्ट, हाऊ मेनी स्टुडंट, इथं स्टुडंट्स नाम आहे. मेनी हे त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे. इथे वॉटर न मोजता येणारं नाम होतं, न मोजता येणाऱ्या नामासाठी मच वापरलं जातं. इथं मोजता येणारं स्टुडंट्स हे नाम अनेकवचनी आहे, अनेकवचनी नामाच्या आधी मेनी वापरले जाते. आणि हे जे हाऊ आहे, हाऊ म्हणजे किती, ह्याही हाऊचा अर्थ किती आहे, हाऊ मच म्हणजे किती आणि हाऊ मेनी म्हणजे सुद्धा किती.
फक्त हाउ मच कोणाच्या आधी न मोजता येणाऱ्या नामाच्या आधी वापरायचं आणि हाउ मेनी कोणाच्या आधी तर मोजता येणाऱ्या अनेकवचनी नामाच्या आधी वापरायचं. तर हे हाउ इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. हाउ मेनी स्टुडंट्स हॅव पास द टेस्ट, किती विद्यार्थी पास झालेले आहेत टेस्ट, ठीक आहे. तर हे सगळे वेन वेअर वाय हाऊ हाउ मेनी हाऊ मच वगैरे वगैरे यांच्यामधले हे जे WH वर्ड आहेत हे सगळे इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. याच्या अगोदर आपण हु हुम व्हाट विच हुज हे सुद्धा पाहिलं. हु हुम व्हाट विच हुज हे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन आहे. त्याच्यामधले व्हाट विच आणि हुज हे इंट्रॉगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे. तर इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन आणि इंट्रॉगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह हे टोटली वेगळे आहे आणि इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब हे वेगळे आहे. वेन वेअर व्हाय आणि हाऊ या चारपैकी एकही शब्द इंट्रॉगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बमध्ये येत नाही किंवा तिकडचं तुम्हाला इथे कधी दिसणार नाही. वेन हु हुम व्हाट विच हुज यांचा ऍडव्हर्ब तुम्हाला इथे दिसणार नाही, ठीक आहे. तर हे ऍडव्हर्बमध्ये दिसत नाहीत. वेन वेअर व्हाय आणि हाऊ हे चार इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे, ठीक आहे. पुढचा प्रकार रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. रिलेटिव्ह ऍडव्हर्बला मराठीमध्ये संबंध दर्शक क्रियाविशेषण असं म्हणतात. संबंध दर्शक क्रियाविशेषण आणि याच्यामध्ये फक्त तीन क्रियाविशेषण क्रियाविशेषणांचा समावेश होतो. वेन वेअर आणि व्हाय. जेव्हा वेन हे रिलेटिव्ह प्रोनाऊन असते सॉरी रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असते तेव्हा वेनचा अर्थ जेव्हा असा घेतला जातो आणि इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्बमध्ये वेनचा अर्थ केव्हा असा होतो, प्रश्नार्थक अर्थ आहे तो. आणि इथे ते संबंध दर्शक क्रियाविशेषण म्हणजे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असल्यामुळे त्याचा अर्थ जेव्हा असा होतो. त्याचप्रमाणे व्हेअर, व्हेअरचा अर्थ जेथे असा होतो आणि वायचा अर्थ ज्यामुळे किंवा ज्या कारणामुळे असा अर्थ होतो. तर वेन व्हेअर आणि वाय हे तिन्ही रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत. यांचे वाक्यामध्ये उपयोग पाहूया आपण. I don't know the time when he left home. पा वाक्यामध्ये जेव्हा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असतं त्यावेळेस त्या वाक्याचे दोन भाग होत असतात. हे दोन भाग म्हणजे वाक्याचे दोन क्लॉजेस असतात. म्हणजे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब वाक्यात असण्यासाठी वाक्यामध्ये दोन क्लॉजेस म्हणजे दोन पोटवाक्य असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आय डोंट नो द टाइम हा एक वाक्याचा भाग आहे आणि व्हेन ही लेफ्ट होम हा एक वाक्याचा भाग आहे. आय डोंट नो द टाइम मला ती वेळ माहीत नाही. व्हेन ही लेफ्ट होम जेव्हा त्यानं घर सोडलं ती वेळ मला माहीत नाही. म्हणजे तो ज्या वेळी घरातून बाहेर गेला, घरातून बाहेर पडला, जेव्हा तो घरातून बाहेर पडला ती वेळ मला माहिती नाही. तर व्हेन हे अशा वाक्यामध्ये रिलेटिव्ह ऍडव्हर्बचे कार्य करते. आणि लक्षात घ्या रिलेटिव्ह ऍडव्हर्ब या रिलेटिव्ह ऍडव्हर्बचा संबंध त्याच्या आधी येणाऱ्या नामाशी किंवा कधी कधी सर्वनाम येतं त्या सर्वनामाशी असू शकतो किंवा असतो. तर इथं वेनचा संबंध या टाइम या नामाशी आहे म्हणून त्याला रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असं म्हटलेलं आहे. वेळ दाखवतो म्हणजे तो टाइम ऍडव्हर्ब आहे आणि टाइम या शब्दाशी रिलेशन आहे म्हणून त्याला रिलेटिव्ह ऍडव्हर्ब
असं म्हटलं जातं. रिलेटिव्ह ॲडवर्ब टाइमसुद्धा आपण म्हणू शकतो. तर हे वाक्याचे दोन भाग आहेत आणि पहिल्या भागाशी व्हेन या शब्दाने दुसरा भाग जोडलेला आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा टाइम या नामानंतर व्हेन या शब्दापासून सुरू होणारा क्लॉज किंवा वाक्याचा भाग येतो तेव्हा ते व्हेन रिलेटिव्ह ॲडवर्ब असते. त्याच्यानंतर दुसरं वाक्य पहा, दिस इज द हॉटेल व्हेअर द टेररिस्ट स्टेड बिफोर द अटॅक. दिस इज द हॉटेल, हे ते हॉटेल आहे जिथे टेररिस्ट थांबले होते अटॅक करण्यापूर्वी. म्हणजे अतिरेक्यांचा हल्ला झाला असेल कुठे, मग चौकशी केल्यानंतर असं दिसून आलं की ते एका हॉटेलमध्ये थांबले, तर ते हॉटेल त्या संबंधीचे दिस इज द हॉटेल, हे ते हॉटेल आहे जिथे टेररिस्ट अटॅक करण्यापूर्वी थांबले होते. तर इथं दिस इज द हॉटेल हा वाक्याचा पहिला भाग आहे आणि जेथे टेररिस्ट अटॅक पूर्वी थांबले होते हा वाक्याचा दुसरा भाग आहे. तर याही ठिकाणी हॉटेल ही एक जागा आहे, जागेचं नाम आहे. तर या जागेच्या नामाशी या व्हेअरचा संबंध आलेला आहे, म्हणून व्हेअरला रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असे म्हटले जाते. ठीक आहे, थर्ड सेंटेन्स पहा, टेल मी द रीझन व्हाय यू हॅव कम लेट. मला ते कारण सांग ज्यामुळे तुला उशीर झाला, किंवा ज्या कारणामुळे तुला उशीर झाला ते कारण मला सांग. तर व्हाय म्हणजे ज्यामुळे किंवा ज्या कारणामुळे. टेल मी द रीझन, मला ते कारण सांग ज्यामुळे तुला उशीर झाला. तर रीझन या नामानंतर जेव्हा व्हाय पासून सुरू होणारा क्लॉज येतो किंवा वाक्याचा भाग येतो तेव्हा व्हाय हे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असते. आणि रीझन हे नाम आहे आणि या नामाशी या व्हायचा संबंध आहे. हॉटेलशी व्हेअर या ऍडव्हर्बचा संबंध आहे हॉटेल या नावाशी. टाइम या नावाशी व्हेन या ऍडव्हर्बचा संबंध आहे, म्हणून यांना संबंध दर्शक सर्वनाम असं हे सर्व संबंध दर्शक क्रिया विशेषण असं म्हटलं जातं, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. नंबर फोर पहा, द पोलीस व्हिजिटेड द स्पॉट व्हेअर द ऍक्सिडेंट हॅड टेकन प्लेस. द पोलीस व्हिजिटेड द स्पॉट हा एक वाक्याचा भाग झाला. पोलिसांनी त्या स्थळाला भेट दिली, स्पॉट म्हणजे स्थळ. व्हेअर द ऍक्सिडेंट हॅड टेक प्लेस, जिथे ऍक्सिडेंट घडला होता. व्हेअर द ऍक्सिडेंट हॅड टेकन प्लेस, इथं व्हेअर हे या स्पॉट या नामाशी संबंध ठेवून आहे, म्हणून याला सुद्धा आपण रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणायला पाहिजे. स्पॉट हे स्थळाचं नाम आहे, त्या स्थळाशी त्याचा संबंध आहे. इथं टाइम या नामाशी संबंध आहे किंवा त्या टाइमशी संबंध आहे. त्याच्यानंतर नंबर फाय पहा, नोबडी न्यू द रीझन, कुणालाही ते कारण माहिती नव्हतं व्हाय ही हॅड कमिटेड सुसाईड, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, ज्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली ते कारण कोणालाही माहीत नव्हतं. तर नोबडी न्यू द रीझन, ते कारण कोणालाही माहिती नाही किंवा नव्हते ज्यामुळे त्याने आत्महत्या केली, व्हाय ही हॅड कमिटेड सुसाईड. तर ही रीझन हे जे नाम आहे या नामानंतर व्हाय न सुरू होणारा क्लॉज आला आहे, म्हणून या व्हायला रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हटलं होतं, कारण रीझन या नामाशी त्याचा संबंध आहे. म्हणून नंबर सिक्स मध्ये बघा, गॉन आर द डेज. गॉन आर द डेज, ते दिवस गेलेले आहेत. व्हेन वी हॅड अ पार्टी एव्हरी वीकेंड, ते दिवस निघून गेले जेव्हा आम्ही दर वीकेंडला पार्टी करायचो. तर व्हेन म्हणजे दिवसाशी संबंधित आहे, ते दिवस निघून गेले आता जेव्हा आम्ही दर आठवड्याला दर वीकेंडला पार्टी करायचो. तर इथं डेज हे नाऊन आहे
आणि या डेज या कालदर्शक शब्दाशी या नामाशी या वेनचा संबंध आहे आणि वेनपासून दुसरा क्लॉज चालू होत असल्यामुळं वेन हे रिलेटिव ऍडव्हर्ब आहे. या वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये दोन दोन भाग आहेत वाक्याचे आणि जो दुसरा भाग आहे तो एक तर वेन किंवा वेअर किंवा वायन सुरू झालेला आहे. आणि जेव्हा वाक्यात वेन असतं तेव्हा त्या वाक्यात त्याच्या अगोदर टाइम हा शब्द आलेला असतो. जेव्हा वेअर असतं तेव्हा एखाद्या स्थळाचं नाव आलेलं असतं. वेनच्या आधी टाइम येऊ शकतं, वेनच्या आधी टाइम दर्शवणारे डेज इयर मंथ असे शब्दसुद्धा येऊ शकतात. वेअरच्या आधी जागा दर्शवणारे शब्द समजा हॉटेल किंवा स्पॉट किंवा गार्डन वगैरे वगैरे असे जागा दर्शवणारे नामं तिथं असू शकतात. आणि व्हायच्या आधी रीझन हे नाम जनरली त्या वाक्यामध्ये असतं. तर याच्यावरून आपण ओळखू शकतो की रिलेटिव्ह ॲडव्हर्ब कोणतं आहे. ठीक आहे, तर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब ज्या ह्या सगळ्या वाक्यामध्ये आहे. आणि एक लक्षात घ्या अजून एक माहिती, इथे नामानंतर ह्या व्हेन या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं सुरू होणारा हा जो क्लॉज असतो तो क्लॉज मात्र ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. नेहमी लक्षात ठेवा, पा व्हेन हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे पण इथून इथपर्यंत जो भाग आहे त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं जातं. प्रत्येक वाक्यात असंच आहे, रिलेटिव्ह ॲडव्हर्ब व्हेअर आहे आणि हा बाकीचा सगळा शेवटपर्यंत भाग हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटला जातो. इथेही रीझन या नामानंतर पायपासून शेवटचा क्लॉज हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आपण क्लॉजेस नंतर शिकणारच आहेत पण तरी सुद्धा तुम्ही हे लक्षात असू द्या की हे स्पॉट वगैरे हे स्थळांचे जे नाम असतात त्याच्यानंतर व्हेअरचा क्लॉज आला की तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो आणि व्हेअर हे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असतं त्या ठिकाणी. हे सगळे ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस आहेत या वाक्यामध्ये डब्ल्यू एच शब्दानंतरचे. आणि हे डब्ल्यू एच शब्द हे सगळे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत.